मी मूळचा शिवसैनिक नाही, शिवसेनेशी तर माझा प्रासंगिक करार आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी त्यांच्या सोबत आहे. जेव्हा त्यांचा माझ्यावरील विश्वास उडेल तेव्हा मी निर्णय घेण्यास मोकळा असेन असा इशारा देणाऱ्या अब्दुल सत्तारांच्याच गळ्यात छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदाची माळ पडली. यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाहुयात अब्दुल सत्तारांचा मास्टर स्ट्रोक, शिवसेनेशी प्रासंगिक करार तरी संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदाची मदार. गेल्या 1.5 महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याची चर्चा सुरू होती. भाजपनं या पदावर दावा केला होता, त्यामुळे शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असं काहीसं चित्र देखील जिल्ह्यामध्ये निर्माण झालं होतं. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवत त्यांच्यावरचा विश्वास दाखवला. शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट या पदासाठी इच्छुक होतेच, पण ते मंत्री नाहीत आणि भविष्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता धूसर असल्यानं त्यांना तशी संधी मिळणं कठीणच होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तारांवर विश्वास दाखवत 2 महिन्यांसाठी का होईना पण त्यांच्याकडे जिल्ह्याचं पालकत्व सोपवलं. आता त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकास कामं ते कशी मार्गी लावतात, विरोधी आमदारांना निधी देतात का, स्वतःच्या मतदारसंघाला निधी देताना किती हात ढिला सोडतात, महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मागण्यांना कितपत महत्व देतात, यावरून ही बैठक वादळी ठरणार की शांततेत पार पडणार हे स्पष्ट होईलच. आता प्रश्न उरतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर विश्वास दाखवल्यानं अब्दुल सत्तार शिवसेनेशी केलेला प्रासंगिक करार आगामी विधानसभा निवडणुकीत कायम ठेवतील का याचा. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे डॉक्टर कल्याण काळे यांना आपण जालना लोकसभा मतदारसंघात उघडपणे मदत केली होती असं अब्दुल सत्तार यांनी स्वतःच सांगितलं होतं. या निवडणुकीत भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला होता. काळे यांना मदत केल्यानं अब्दुल सत्तार यांची काँग्रेसशी जवळीक वाढली असून ते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का देऊ शकतात अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती. मात्र पालकमंत्रीपदाची जबाबदारी सत्तारांकडे देण्यात आल्यानं ही चर्चा आता तरी थांबेल असं बोललं जात आहे. एकूणच काय तर पालकमंत्रीपद पदरात पाडून घेत अब्दुल सत्तारांनी विधानसभा निवडणुकीआधी मास्टर स्ट्रोक खेळला हे नक्की. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा.